Whose color? Good I come but गोल बोलतास तर सारखं दोघं की काय म्हणून ते किती वेळ लागते सिलेक्ट करायला ज्या दोघालाच काही सावडणार किती दुकानं फिरला हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आता आम्ही निघालो होतो बाहेर शॉपिंगला झालंय असं की पाऊस खूप मोठा येतोय पाहू शकतोय केवढा पाऊस येतो आणि त्यामुळे थांबलोय जरा वेळ मला माहीत नाही माझा आवाज येतोय की नाही तुमच्यापर्यंत कारण हा आवाज खूप जोराचा आहे आणि हे बघा तर पाऊस कमी झाला की मग हा व्लॉग आपण कंटिन्यू करूया बघा आजीच प्रेम नव्या साडीन नाताच डोकं पुसती पाऊस आता कमी झालाय या बाजूला तुम्हाला दिसत असेल पाणी साठलेलं वगैरे जवळून दाखवेल मी खाली गेल्यानंतर आता निघतो तर आम्ही बाहेर खरेदीला जायचंय त्या अगोदर थोडासा चहा घेतो आणि आणखी पण पाणी पडतंय पाऊस आता जरासा कमी झालाय आणि मुरुडला जायचं कॅन्सल होतं की काय असं चाललं होतं परंतु आता पाऊस कमी झाल्यामुळे मग थोडासा चहा घेतो सगळेजण विथ फॅमिली आणि त्यानंतर मग निघतो तर आम्ही मुरुडला जायला काय घेणार आहे मी कोणती शॉपिंग करणार आहे हे पाहण्यासाठी व्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा चिकू हे काय आहे सारे गपाय एवढा डिग लागला किती घेणार आहे या बाई हवा तर पटते काय कधी बघायला हो तुम्ही आपला एक तारखेला फेल होते गेल्या म्हणजे तुला तर आला असत ना नाही ते सोडून बाकी काही पण सांग चिडवत असत सारखं दोघ कि काय म्हणून किती वेळ लागतंय सिलेक्ट करायला ज्या दोघांनाच काही सावडणार किती दुकानं फिरला
आणि लेकरांचे मिळाले का नाही? अरे रे रे, चार तास झाला आम्ही आता कपड्याच चाललंय, शॉपिंग चाललंय. मेन गोष्ट म्हणजे ह्यांच आणि भैयाच दोघांच पहिल्यांदा आतापर्यंत रेकॉर्ड आहे 11 वर्षात. दोघांना चॉईसच झाले शूटिंग. मला इंटरफिअर करावं लागलं. आम्ही फटाफट घेत असतोय. कंजूस कोण आहे आता? मला मला हे तुझ्या मनावर मला काय आता असं जाडा त्यामुळं बुट्टी घ्यावं लागते. तुझ्या चॉईस वर तू मला काय नाही कसली बिल चला. चार्जिंग डाऊन आहे आणि मोठी खरेदी झालेली आहे तर आता निघतो आम्ही घरीच. कधी आलेलो आपण? किती वाजता? आता एवढा वेळ झालाय, 5 वाजता आलो. आता रात्र झाली, आता घरचे सगळे वाट बघत असतील आणि बरीचशी शॉपिंग झाली आहे. चलो आता घरी गेलं दाखवू. आता आम्ही करणार आहोत पाणीपुरी पार्टी. बाहेर गेलेलो आणि तिथून पाणीपुरी आणलेली आहे. तर चला मग पाणीपुरी पार्टी करूया आमच्या फॅमिली सोबत. सगळे तुम्हाला किचन मध्ये सन्नाटा दिसत असेल कारण श्रीमान सरकारांनी चार्ज घेतलाय किचनचा. त्यांना प्रचंड आवड आहे आणि आल्यानंतर यांच्या हातचा एक तरी मेनू बप्पांना ते सर्व करतात. म्हणजे करतात त्यांना तसं म्हणजे ह्यांनी जर काय खूप आवडतं माझ्या. हा जेवण बनवायची तर हे आता कुकिंग करतात आणि बाकीच्यांसाठी सगळ्यांच्यासाठी तसं तर पाणीपुरीचा बेत आहे. तर चला मग पाणीपुरी पार्टी करूया आमच्या कुटुंबासोबत. खूप भारी माहोल तयार झाला. पप्पा खातात का? आतापर्यंत रेकॉर्ड आहे आमच्या पप्पा कधीच कधीच खाल्लेले नाही. तर आजपर्यंत कधीच पण का नाहीच कधीच नाही घरी. म्हणजे हे प्रकारच नव्हता की. आणि आता वहिनींना आवडतं त्यामुळं मग आई तुला आवडली. आम्ही दोघी लातूर मध्ये खाल्ली. ह्या दोघींनी लय पार्ट्या केलेल्या शोरू पोटात असताना. चेकअपला गेलं की निलंगा राईस पार्टी, अजून कसली पाणीपुरी पार्टी. सासू सुनांचे चॉईस सेम आहे त्यामुळं मग ह्या विषयावर जुळतंय बर का. नाही नाही मुरुडची मुरुडची फेमस पाणीपुरी आहे. कोणती? तुळजाभवानी. आम्ही तर कधीच खाल्लेली नाही, फर्स्ट टाइम खाल्ले बस आम्ही. आणि भावाने आणलेली आहे म्हणून मी खास खास टेस्ट करणार आहे. नाही ते शॉपिंग करून आता भूक लागली असेल तुला. या भैया रिव्ह्यू. एकच नंबर सगळ्यांनी पाठ झाले. एकच वाक्य सर खरंच येते. रंगकाळ्यावरची आहे तशी. त्या पाणीपुरीला पप्पाला टेस्ट दिली म्हणलं मग विषय संपला. काय चाललंय इकडं? काय सांगतोय? ऊस पार्टी. ऊस पार्टी. ऊस पार्टी. चिकू काय खातोस? ऊस खायलास. गोड आहे का आंबट? गोल. बर. श्री राहू दे की तेवढा मला खायचं आहे. कुणी आणलं रे? कुणी आणला? हा फरक आहे म्हणजे शहरात आणि ग्रामीण भागामध्ये. ह्या म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये जो आनंद आहे ना
तो बाकी कुठल्या गोष्टी मध्ये नाही. आणि चॉकलेट डेअरी मिल्क खाण्यापेक्षा ऊस खाल्लेला अतिशय चांगला.